नमस्कार, मी ॲडवोकेट प्रतीक वांजळे. सध्या मी पुणे जिल्हा व सत्र न्यायालय इथे प्रॅक्टिस करत आहे. आता वकिली क्षेत्रामध्ये येण्यासाठी आपल्याकडे काय काय गुण असायला हवेत असं माझं वैयक्तिक मत असं आहे की मुळात आपल्याला वाचण्याची खूप आवड असली पाहिजे. आणि नुसतं वाचून उपयोग नाही, ते जे काही आपण वाचतो आहे ते समजून घेणं आणि ते आपण कुठे वापरू शकतो हे त्याचवेळी इमॅजिन होणं पण जास्त गरजेचं आहे. कारण की बहुतांश लोकांमध्ये असा समज असतो की अरे कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच कायदा, पण असं नसून कॉन्स्टिट्यूशन हे माणसाचे मूलभूत अधिकार देतं, पण त्या मूलभूत अधिकारांना अनुसरून प्रत्येक राज्याचे, प्रत्येक जिल्ह्याचे आणि प्रत्येक झोनचे वेगवेगळे कायदे आहेत आणि त्यानुसार तिथल्या स्थानिक पातळीवर तसं काम चालू असतं. त्यामुळे त्याच्या अंतर्गत येणारे शेकडो कायदे, त्याच्या अंतर्गत येणारे शेकडो प्रोसिजर्स ह्याचा अभ्यास करून मुळात ते वाचणे, ते समजून घेणे. आणि कायदा अशी गोष्ट आहे ना ती प्रत्येक वाक्याला त्याची वेगवेगळी ओळख करून देते. कायद्याचं पुस्तक असं आहे की तुम्ही ते 100 वेळा वाचलं की ते तुम्हाला 100 नवीन गोष्टी शिकवणार. आणि असं कोणीच नाही की मी एकदा वाचलं आणि मला कायदा समजला असं सांगणारा तुम्हाला एकही माणूस अख्ख्या भूतलावर पण मिळणार नाही. मग तो भारतीय कायदा असू दे, अमेरिकन कायदा असू दे, युरोप कायदा असू दे. त्यामुळे मुळात वकिली क्षेत्रात यायचं म्हणल्यानंतर तुम्हाला वाचण्याची आवड पाहिजे आणि वाचताना आपण काय वाचतोय हे समजून घेण्याची ताकद, म्हणजे आपण त्याला एक इंग्लिशमध्ये एक वर्ड आहे त्याला ॲक्टिव्ह रिडिंग असं म्हणतो, की जे वाचतोय ते समजून पण घेतोय आणि ते इमॅजिन पण करतो की आपण बाबा हे वाचलं आहे तर मी हे कुठे वापरू शकतो, मला कुठे कुठे यूज होऊ शकतो. दुसरी गोष्ट, वकिली क्षेत्रामध्ये लिहिण्याचे स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आपण कोर्टासमोर ज्या गोष्टी मांडतो त्या आपण लिखित स्वरूपात मांडतो आणि ते लिहिताना आपण, म्हणजे तर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर मी एक दिवाणी सूटचं, एक सिव्हिल सूटचं एक्झाम्पल देतो. साधारण सिव्हिल सूटचा चालणारा स्पॅन जो आहे तो कमीत कमी तसं पाहायला गेलं तर 4 ते 5 वर्षाचा आहे. आणि जेव्हा तुम्ही सिव्हिल सूट दाखल करता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुमच्या विरुद्ध पक्षकाराला नोटीस पाठवता तेव्हा ती नोटीस पाठवताना तुम्हाला पुढच्या 5 वर्षाचं विजन क्लिअर पाहिजे की हा जो दावा आहे तो चालवताना मी ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी नमूद केल्या पाहिजेत, मग जेणेकरून मी ह्याला अनुसरून कुठले पुरावे मांडू शकतो. मग जेव्हा समोरचा पक्षकार, विरुद्ध पक्षकार ह्या दाव्यामध्ये येईल तेव्हा तो त्याची बाजू मांडेल, त्याला काउंटर करण्यासाठी माझ्या प्लेंटमध्ये कुठल्या गोष्टी आल्या पाहिजेत. त्यामुळे लेखनाचं जे काही स्किल आहेत ते अवगत करणं फार महत्त्वाचं आहे. कारण की नोटीस तुम्ही जेव्हा पाठवता त्याच्यानंतर तुमचा दावा पुढचे 5 ते 10 वर्ष चालणार आहे आणि तो चालण्यासाठी तुमची नोटीस आणि त्याच्यानंतर दावा दाखल करणार, त्या प्लेंट असा शब्द आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे दावा असं म्हणतो आपण त्याला, ती तुमच्या दाव्याची पूर्ण पाया आहे आणि जोपर्यंत पाया भक्कम नाही तोपर्यंत तुमचा कळस लागू शकत नाही, त्याप्रमाणचं हे गणित आहे. त्यामुळे वाचन झालं, लेखन झालं. दुसरं म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन स्किल पाहिजे. ऑब्झर्वेशन स्किल यासाठी की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुमच्या पक्षकाराशी इंटरॅक्ट करता तेव्हा तुमचा पक्षकार तुम्हाला नक्की खरं सांगतो आहे का बनावट सांगतो आहे, इथून ती सुरुवात होते की तुमची केस कशा पद्धतीची आहे. कारण की डॉक्टर आणि वकील क्षेत्र असं आहे की त्याच्यामध्ये त्यांचा पक्षकार त्या दोन प्रोफेशनपासून कुठल्याच गोष्टी लपवल्या नाही पाहिजे, जेणेकरून त्याचं निराकरण व्यवस्थितपणे होत नाही. त्यामुळे वकिली क्षेत्रात तुमचं ऑब्झर्वेशन स्किल्स आणि तुमचा ॲक्टिवनेस फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुमच्या पक्षकारांशी कसं बोलता, ते जे बोलतात त्यातून तुम्ही काय ग्राफ्स करता, त्यांनी जे काही डॉक्युमेंट्स दिले त्याच्यातून तुम्हाला नेमक्या कुठल्या गोष्टी उचलायच्या आहेत, कुठल्या नेमक्या गोष्टी कोर्टासमोर मांडायच्या आहेत. आणि एवढंच नाही, पक्षकारांनी मला 100 डॉक्युमेंट्स दिले आणि मी 100च डॉक्युमेंट कोर्टासमोर दिले पाहिजेत का, त्यातले काय कुठले द्यायचे, कधी द्यायचे, हे तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये येतं. त्यासोबतच पक्षकाराची जी तुमची केस आहे ती तुमच्या समाजातील विविध घटकांशी निगडीत असते, त्यामुळे तुमचं जेव्हा ऑब्झर्वेशन स्किल हे चांगलं असतं तेव्हा तुमचा ॲक्टिव्ह माइंड त्याला तुम्हाला सपोर्ट करतो आणि जेव्हा तुम्ही जे पूर्ण प्रकरण चालवता तेव्हा कुठल्या गोष्टी मेहरबान कोर्टासमोर मांडायच्या, कुठल्या लपून ठेवायच्या इन द सेन्स की आत्ता न मांडता वेगवेगळ्या स्थितीनुसार कधी मांडायच्या, हे ऑब्झर्वेशन स्किलमधून येतं. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची ॲक्च्युली खरं पाहिला तर ही सगळ्यात पहिली येते, मी चौथी मुद्दा म्हणून सांगतो आहे की वकिली क्षेत्रात डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन का, कारण की जसं आपण डॉक्टर हे जे सेक्टर बघतो की त्याच्यामध्ये माणसाचा जीव हा डॉक्टरांच्या हातात असतो, तसंच वकिली क्षेत्र आहे, ह्यात माणसाच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो. मग त्याच्यामध्ये फौजदारी गुन्हे असू दे किंवा दिवाणी दावे असू दे, दोन्हीमध्ये माणसाचं सगळी कमाई, त्याचा जीव, त्याचं जे काय त्यांनी तुटपुंजी त्याच्या जीवनामध्ये कमवली ही सगळी पणाला लागलेली असते. त्यामुळे वकिली क्षेत्रात डिसिप्लिन नावाची गोष्ट फार महत्त्वाची आहे. डिसिप्लिन असेल तर तुमचं काम व्यवस्थित होतं, डिसिप्लिन असेल तर तुमची मांडणी व्यवस्थित होते, डिसिप्लिन असेल तर तुम्ही मेहरबान कोर्टासमोर जे
पक्षकाराची बाजू मांडणार आहात ती व्यवस्थित होते. त्यामुळे डिसिप्लिन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि डिसिप्लिन नंतरच त्याच्या डिसिप्लिनमध्येच हा भाग येतो की टाईम मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट आहे. कारण की मी मगाशी बोलल्याप्रमाणे वकिली क्षेत्रामध्ये काम करताना तुम्हाला 24 तास काम करावं लागतं. आणि 24 तास काम करणं म्हणजे की त्याच्यामध्ये मग तुम्हाला तुमचा टाईम हा मॅनेज करता आला पाहिजे. कारण की वकिली क्षेत्र म्हणजे पूर्णपणे वकिली क्षेत्राला भावून दिलं आहे. मग फॅमिलीकडे दुर्लक्ष, फॅमिलीकडे दुर्लक्ष झाल्यानंतर सोशल कनेक्टशी दुर्लक्ष. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे की विशिष्ट वेळेमध्ये हे काम पूर्ण झालं पाहिजे. कारण की कायद्यामध्ये वेळेला फार महत्त्व आहे. त्यासाठी लिमिटेशन ॲक्टची स्पेशल तरतूद आहे. कायद्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काम करण्यासाठी, उत्तर देण्यासाठी, दावा दाखल करण्यासाठी, त्याची प्रोसिजर फॉलो करण्यासाठी एक विशिष्ट कालावधी कायद्याने आखून दिलेला आहे. त्यामुळे कायदाच सांगतो की वेळ ही फार महत्त्वाची आहे.